सकाळचे बरोबर 7 वाजलेत, आज 15 तारीख आहे आणि आपण निघालो आहोत आता जीवधन फोर्टला, जीवधनचे ट्रेकिंग. हे आमचे गाईड आहेत सागर केदारे, यांच्याच घरी आमची राहण्याची सोय होती. घनदाट जंगल आहे जाताना. ते आहे नाणेघाट, आपण काल बघितलं त्या अंगठ्यावरती आपण चढलेलो. हा पूर्ण जंगल पॅच आहे, जंगल पॅच कम्प्लीट करून आपण वरती आलेलो. तसं आहे सोपा, पण थकवणार आहे, मोठे मोठे दगड क्रॉस करायला लागतात, पण रिस्क काहीच नाही आतापर्यंत. आणि हे ते जीवधनचे पायऱ्या जे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघतो. आमचे बाकीचे घरातले येतात का? आमच्या वयाचे हा, और कोई व्हाईट गाडी आई नाही. हा जरा ओपन पॅच आहे, मग आपल्याला आता ती खिंड लागेल. इकडे बघा सर,
हा पॅच थोडा अवघड आहे आणि इथे शिड्या थोड्या तुटलेल्या आहे म्हणून इथे गावकऱ्यांनी रस्सी बांधली. अशा रस्त्यात पण या पायथ्या तुटल्या. सिव्हिल इंजिनिअरिंग आर्किटेक्चर शिकायचं आहे फॉरेनमध्ये नका जाऊ, सह्याद्रीमध्ये या, खूप शिकायला भेटेल. काही नाही ठेवलं फॉरेनमध्ये, दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत. खूप जुना किल्ला आहे, आजपर्यंत ऊन पाऊस सहन करत आहे. आपल्या मुलांना घेऊन या, टी व्ही समोर काढा त्यांना आणि घेऊन या इथे. मागे हात, मागे हा, तिथे पकडायचे. प्रत्येक रस्सीची जी गाठ आहे ना तिथे पकडत चालायचं आणि पॅक पकडायची रस्सी इकडला कबू. पूर्ण कातळात कोरलेला किल्ला आहे हा. हा बांधला नाही आहे, कोरला आहे. ही भिंत पूर्ण कोरलेली आहे. फक्त तटबंदी बांधली आहे पण हा बाकीचा सगळा कोरलेला आहे. दरवाजा पण कल्याण दरवाजा. श्रुती कशी होती ट्रेकिंग? सेफ आहे की नाही? यंग माणसे रोप से आराम से चढ़ने को. वेरी गुड. आम्ही पोहोचलो आहोत जीवधन किल्ल्याच्या टॉप वरती. आता अजून इथे चार पाच पॉइंट बघू, वानरलिंगी पॉइंट पण बघू आणि वरती मंदिर आहे. आतापर्यंतचा गड फारच सुंदर होता. ट्रेकिंग थोडी अवघड आहे, थकवणारी आहे पण पूर्णपणे सेफ आहे. यांना कॉन्टॅक्ट करा, त्यांचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देतो. गाईड येते तुम्हाला व्यवस्थित वरती चढवते. नाव सागर केदार आहे. खाली जेवणाची सोय पासून सगळं काही ते अरेंज करतो. एकदम सेफ आहे, नक्की व्हिजिट द्यायला. आर्किटेक्चरच्या दृष्टिकोनाने खूपच सुंदर किल्ला आहे. तटबंदी आणि दगड कोरीव काम आतापर्यंत याच्यात काही नुकसान झालेलं नाही, त्याच्यामुळे खूप देखणा किल्ला आहे.
हाँ हो हो बरोबर वर्तुळ हो इधर देखो
हे आहे जीवधन किल्ल्यावरचे धान्य कोठार. इथे आत लाईट नाही आहे आणि असं म्हणतात की इथे 3-4 खोल्या आहेत. आपल्याला इथे लाईट सोर्स लागेल. थंड वाटत असेल. हो आहे आपल्या घरी पण. धान्य कोठारच्या बाजूला इथे फार स्वच्छ पाण्याचे टाके आहेत. आता आम्ही या स्पॉटवरती, हा परतीचा रस्ता आहे, या स्पॉटवरती थोड्या वेळ थांबूया आणि थोडं खाऊया, जरा आराम करूया आणि मग उतरूया. इधर तो देखो डोंगर रानातली पायवाट. जय महाराष्ट्र. सह्याद्रींमध्ये जीव आहे नक्कीया. आणि आता तुम्ही जे बघाल सुंदर असं थंड हवेचं ठिकाण. इधर तो देख मजा आया. निसर्गाने दिलेली भेट म्हणजे जीवधन किल्ला. वरती एकदम टॉपला आम्ही सावलीची जागा शोधत होतो आणि अचानक आम्हाला खूप सारे दगड आणि हिरवी झाडं दिसली. बघा किती सुंदर आहे. आणि त्या जंगलाच्या आत धान्य कोठारच्या राईट साईड, हां ही जागा धान्य कोठार पासून वरती चढल्यानंतर आहे. बघा किती सुंदर आहे. दगडांमध्ये तयार झालेली ही गुहा आहे एक तऱ्हेने. आणि आता आमचा नाश्ता सुरू आहे. वरती आलो आणि नेहमी आम्ही वरती जाताना आम्ही खजूर घेऊन जातो आणि मिक्स ड्रायफ्रूट घेऊन जातो आणि काही फळं घेतो. नेहमी संत्र आणि ॲपल घेऊन जातो. जरा लाईट खाल्लं तर ह्याच्यामधनं ताकद फार भेटते आणि हे हलकं असतं, पोटाला हलकं असतं, चढायला आणि उतरायला सोपं जातं. तिथून चढलो वरती वानरलिंगी बघण्यासाठी. तिथून त्या टोकावरती वरती मंदिर, मंदिराच्या टॉप पॉईंटला. मग तिथून खाली अजून उतरलो जुन्नर दरवाजाकडे आणि मग तिथून वरतून इथून माता, हा परतीचा मार्ग. जीवधन किल्ल्याचा खूपच छान मेमरीज होते या किल्ल्याचे. अतिशय सुंदर प्रतिने जुन्नरवासियांनी याला ठेवलेलं आहे. सुंदर बांधकाम आहे, निसर्गरम्य जागा आहे. नक्की भेट द्या याला. चढायला 2.5 तास लागतात, उतरायला पण 2 तास लागते. पायऱ्या थोड्या मोठ्या आहेत, थकवणाऱ्या आहेत. रिस्की पॅच असा कोणताच नाही आहे इथे. फक्त एल्डरली लोकांना त्रास होणार इथे, म्हणून शक्यतो यंग लोकं चालले तर बरं होईल. थँक्यू.